हॅलो मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनल मध्ये. आणि मी आहे तुम्हा सर्वांची होस्ट अँड दोस्त करिश्मा. मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचे केस थोड्याफार प्रमाणात ड्राय आणि डॅमेज होतच असतात. याला बरीचशी कारणं आहेत. तुम्ही केमिकल ट्रीटेड हेअर असतील तरी ते ड्राय होतात. तुमची हेअरस्टाईल वगैरे, टॉंग, आयन या गोष्टी जर तुम्ही केसांमध्ये यूज करत असाल तर ते ड्राय होतात. केसांमधलं मॉइश्चर संपत आलेलं असेल तेव्हा ते ड्राय होतात. चुकीचा शॅम्पू वापरल्यामुळे ते ड्राय होऊ शकतात. किंवा कधी कधी तुम्ही कंडिशनर वापरायचं विसरता तेव्हाही ते पीएच मेंटेन न राहता ड्राय कडे जाऊ शकतो. तर याच्यावर काही सोल्युशन आहे का? तर येस मैत्रिणी, याच्यावर सोल्युशन आहे. आणि याच्यावरचं सोल्युशन म्हणजे हेअर स्पा. तर मैत्रिणी, हेअर स्पा हे नाव काढल्यावर तुम्हाला लगेच सलोनची आठवण येईल की हेअर स्पा हा तर सलोनमध्ये होतो आणि सलोनमध्ये हेअर स्पाचे रेट तर भरपूर आहेत आणि एवढं काही माझं बजेट नाहीये तर मी हेअर स्पा करू शकणार नाही का असं तुम्हाला वाटेल. तर नाही मैत्रिणी, तुम्ही सलोन मध्ये न जाता घरी पण तुम्ही हेअर स्पा करू शकता. मी आहे ना तुम्हाला घरगुती उपाय सांगायला. तर घरातले फक्त 4 इंग्रेडियंट वापरून आपण हा हेअर स्पा पॅक घरी तयार करणार आहोत. तर तो कसा करणार आहोत, कसा हेअर स्पा करणार आहोत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओ मध्ये सांगते. हेअर स्पाची प्रोसेस म्हणायला गेलं तर तशी फार लेंथी असते. म्हणजे पहिल्यांदा ऑइल करायचं, मसाज करायचं, नंतर वॉश करायचा, नंतर क्रीम लावायची, क्रीम अप्लिकेशन, नंतर परत वॉश करायचा. तर एवढी लेंदी प्रोसिजर ही नाही आहे आपली. तर एकदम सिम्पल सोप्या भाषेत मी हा आजचा व्हिडिओमध्ये माझी हेअर स्पाची प्रोसेस सांगणार आहे. तर मैत्रिणींनो, सुरुवातीला आपण काय करायचं आहे? तर सुरुवातीला मी टॉवेल घेतली आहे. मैत्रिणींनो, मी टॉवेल घेतला आहे आणि याला या चिमट्याच्या साह्याने मी टॉवेलला वरती इथे सिक्युअर करते. म्हणजे हेअर स्पाची क्रीम किंवा ऑइल म्हणा आपल्या ड्रेसवर सांडणार नाही. आता मैत्रिणी, तो पूर्ण पहिले टँगल्स काढा, आपल्या केसांमधले टँगल्स काढा. आपल्याला यासाठी लागणार आहे सर्वांच्या घरी अवेलेबल असणारं पॅराशूट ऑइल. कारण हे इझिली सर्वांच्या घरी अवेलेबल असतं आणि इंडियन लोक, खूप सारे इंडियन लोक, मेजॉरिटी ऑफ इंडियन्स पॅराशूट ऑइलवर ट्रस्ट करतात. म्हणून आपण वापरणार आहे इथं पॅराशूट ऑइल. हे बघा, हे आपण पॅराशूट ऑइल वापरणार आहे आणि या ऑइलने आपण फक्त रूटला मसाज करणार आहे आणि स्पाची जी क्रीम आहे ती आपल्याला हेअर चढवायची. तर तुम्ही तुमच्या घरी असलेलं कोकोनट ऑइल किंवा पॅराशूट ऑइलनी हेडला मसाज करा. हेडला मसाज नॉर्मल करायचं आहे, जेंटल. जास्त प्रेशर नाही द्यायचा आणि कमी प्रेशर नाही द्यायचं. हेअर ऑइलिंग करणं महत्वाचं आहे हेअर स्पालाच असं नाही तर जनरल पण हेअर ऑइल करणं महत्वाचं आहे. तर मैत्रिणींनो, माझं इथं स्काल्पला हेअर ऑइलिंग किंवा हेड मसाज करून झालेला आहे. तर आपण पाहूयात आपला हेअर स्पाचा मास्क सिंपल पद्धतीने घरच्या घरी कसा तयार करायचा. हॅलो मैत्रिणींनो, घरच्या घरी आपल्याला हेअर स्पा क्रीम बनवायची. तर त्यासाठी आपल्याला फक्त 4 इंग्रेडियंट लागणार. त्यातला पहिला इंग्रेडियंट आहे कंडिशनर. इथे मी कंडिशनर घेतलेला आहे डवचं. तुम्ही कोणतंही तुमचं फेवरेट कंडिशनर घेऊ शकता. मी डवचं कंडिशनर खूप दिवसापासून वापरते, मला त्याचा रिझल्ट आवडतो, म्हणून मी इथे डवचं कंडिशनर घेतलेलं आहे. एक पॅकेट मी ते घेतलेलं आहे. तर याच्यानंतर दुसरा इंग्रेडियंट असणार आहे आपला दही. तुम्हाला 1 टेबलस्पून दही घ्यायचं आहे, ते ऍड करायचं आहे. नंतर आपल्याला घ्यायचं आहे आलमंड ड्रॉप तेल, म्हणजे बदामाचं तेल घ्यायचं आहे. याच्याऐवजी तुम्ही ऑलिव्ह ऑइल पण घेऊ शकता. आपल्याला आलमंड ड्रॉप तेल हे 1 स्पून घ्यायचं आहे. बघा, मी आलमंड ड्रॉप तेल 1 स्पून घेत आहे. आणि आपला 4th इन्ग्रेडियंट आपल्याला घ्यायचा आहे, ते म्हणजे अलोवेरा जेल. अलोवेरा जेल तुम्ही फ्रेशही घेऊ शकता. मी इथं पतंजलीचं अलोवेरा जेल घेत आहे. तुम्हाला फ्रेश झाडाचं बियात असेल तर चांगलीच गोष्ट आहे. हे बघा, हे अलोवेरा जेल घेतलेलं आहे 1 स्पून. आता हे आपले 4 इंग्रेडियंट झालेले आहेत आणि आता आपण मस्तपैकी ते मिक्स करूयात. आपली ही क्रीम वेलाचा, लॉरियलचा हेअर स्प्रा असतो तशीच झालेली आहे आणि रिझल्टही तसाच होत आहे. तर चला मैत्रिणींनो, हेअर स्पा क्रीम आपली लावायची कशी ते मी सांगते. तयार केलेली क्रीम ही हेअर्सला अप्लाय करायची आहे. त्यासाठी 2 पार्टिंग करून घ्या हेअरचे.
तुमचे केस मोठे असतील तर थोडंसं जास्त कंडिशनर घ्या आणि इंग्रेडियंट बाकीचे जास्त टाकू शकता. माझे केस शॉर्ट आहेत त्याच्यामुळे मी थोडेसे इंग्रेडियंट घेतले. एका साईडचे केस सिक्युअर करून घ्या क्लच आणि क्रीप अप्लाय करायला सुरुवात करूयात आपण. ही क्रीम आपल्याला फक्त आपण केलेली क्रीम अप्लाय करूयात. ही क्रीम आपल्याला फक्त लेंथवर लावायची, हेअर लेंथवर. दहिनी केसांना शाईन येते. ऍलोवेरा जेल हे मॉइश्चर किंवा नरिशमेंटसाठी केसांच्या महत्वाचं आहे. ऍलोवेरा जेल इवन स्किनलाही खूप छान आहे. ऍलोवेरा जेलचे खूप फायदे आहेत. इवन प्रत्येकाच्या घरी एक ऍलोवेरा जेलचं झाड असावंच. तर आपण पूर्ण लेंथला अशी क्रीम अप्लाय करून घेऊ. वास पण खूप छान येतोय, स्मेल मस्त येतोय. अशा प्रकारे मी स्पा क्रीम सगळीकडे अप्लाय करत आहे. फक्त आपल्याला हेअर्सवर अप्लाय करायची, स्काल्पवर अजिबात ही स्पा क्रीम जाऊ द्यायची नाही किंवा अप्लाय करायची गरज नाही, कारण आपण स्काल्पला हेअर ऑइल लावलेलं आहे. ऑलोवेरा जेलनी मॉइश्चर टिकून राहतं केसांमधलं, दहीनी शाईन येतं केसांना, ऑइली केसांचा पोत सुधारतो आणि कंडिशनरनी आपल्या केसांचा पीएच बॅलन्स मेंटेन राहतो. तर ह्या चारही इंग्रेडियंट फार महत्वाचे आहेत आपल्या केसांना. तर अशा प्रकारे आपलं लावून झालेलं आहे पूर्ण पॅक. स्मेल खरंच खूप छान येतो. आणि आपल्याला हे पूर्ण पॅक लावून झाल्यानंतर आपल्याला हे फोल्ड करून वरती ठेवायचं आहे. तर माझं इथं पूर्णपणे स्पा क्रीम लावून झालेली आहे, ते मी आता फोल्ड करणार आहे. केस फोल्ड करून क्लचच्या साह्याने मी वरती बांधतीये. आणि आपल्याला पॉलिथिन घालायचं आहे. केसांना पॉलिथिन किंवा शॉवर कॅप आपण लावू शकता. तर आपल्याला हे असं एक तास ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉश करायचं आहे. वॉश केल्यानंतर पण माझे केस कसे दिसतात ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर मैत्रिणीनं एक तास आपल्याला वेट करायचा आहे, त्याच्यानंतर तुमच्या फेवरेट शॅम्पूने तुम्ही वॉश करा. हॅलो मैत्रिणींनो, इथे बघा माझे केस किती शाईन आहे, किती सॉफ्ट आहे. खरंच हा सॉफ्टनेस मी व्हिडिओ तर सांगू शकत नाही, पण खरंच खूप सॉफ्ट होतात. तुम्ही एकदाच हा मास्क वापरा, वन्स इन अ वीक, आठवड्यातून एकदाच हा मास्क वापरा. आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की कमेंट करा आणि लाईक करा. तुमच्या लाईकने आमचा उत्साह वाढतो. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.